स्वर प्रवाह 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 स्वर प्रवाह। नमस्कार, स्वरप्रवाह या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते। बासरी म्हणजेच पावा, किती गोड शब्द आहे की नाही। भगवान श्रीकृष्णांचं अत्यंत परमप्रिय असं हे वाद्य। असं म्हणायचंय की गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णांनी बासरी वाजवायला घेतली की समस्त गोप गोपिकाच नव्हे तर गाई वासरं ही मंत्रमुग्ध होऊन ऐकायची। मग आपल्यासारख्या रसिकांची तर काय बाद घ्यावी। संपूर्णत भारतीय असलेलं हे वाद्य हळूहळू परदेशातही लोकप्रिय होऊ लागलं। या वाद्याला शास्त्रोक्त परिमाण देण्याचं महत्वाचं काम केलं ते पंडित पन्नालाल घोष यांनी। पंडित पन्नालाल घोष यांचे परमशिष्य नित्यानंद हरिपूर यांनी बासरीवर वाजवलेला राग दीपावली ऐकूया। Thank you।
स्वर प्रवाह. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचर. कळत नकळत का होईना एखादा खरा कलाकार निरपेक्ष भावनेने कलेची साधना करत असतो, कलेवर प्रेम करत असतो. म्हणजे परमेश्वराकडे कुठलीही अपेक्षा करत नाही, कोणतंही वरदान मागत नाही, केवळ संगीत कला हेच आपलं ध्येय मानतो आणि आपला कलाकार म्हणून प्रसिद्ध पावतो. संगीत हेच आपलं ध्येय आहे असं मानणारे मोहन कुमार दरेकर आज आपल्यासमोर सादर करतायत राग मुलतानी.
भारतीय नृत्य प्रकारातील अत्यंत लोकप्रिय असा नृत्य प्रकार म्हणजे ओडिसी नृत्य. आभूषणांपेक्षाही लोकप्रिय असलेला हा नृत्य प्रकार. भगवंताची आराधना करायची, त्याची असीम अशी भक्ती करायची, कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही, त्याचा विरह सहन करायचा, त्याचा नटखटपणाही अनुभवायचा आणि हे सगळं नृत्य प्रकारातून आपल्यासमोर सादर करायचं. सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना शुभदा वराडकर आज आपल्यासमोर सादर करतायत असाच एक नेत्रसुखद ओडिसी नृत्य प्रकार. Thank you.
गायन वादन आणि नृत्य यांनी परिपूर्ण असलेला आजचा हा स्वरप्रवाह कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडला असेल, तर पाहायला विसरू नका स्वरप्रवाह. पुन्हा भेटूया. नमस्कार.